नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या आपल्या मराठी मायबोली मिशन स्पर्धा परीक्षा वन श्रीराम शिंदे युट्यूब चॅनल वरती आपले सरसे स्वागत आहे करा टेलिग्राम करा आणि जॉईन तर चला मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अंतिम मेरिट लिस्ट सीपी मुंबई पोलीस शिपाई दोन हजार चोवीस ग्राउंड चे पन्नास मार्क आणि लेखीचे शंभर मार्क एकूण दीडशे मार्कापैकी फायनल मेरिट किती मार्कावरती असेल असं एक अंदाजे तक्ता आपण बनवलेलं आहे प्रत्येक कास्ट तर चला मग आपण प्रत्येक कास्ट किती मार्कावरती ऑफ राहील हे बघून घेऊ मुलांनो कट ऑफ बघण्या अगोदर मी तुम्हाला एक सिक्रेट गोष्ट सांगतो ती सिक्रेट गोष्ट म्हणजे आज वर्षी मुंबईला जास्त जागा होत्या फॉर्म तरी जास्त आले पण जागा जास्त असल्यामुळे हे मिरिट एकशे एकवीसवरती क्लोज झालं होतं मात्र यावेळेस जागा सतरा हजार त्यापैकी मुंबईला कमी जागा आज वर्षीच्या तुलनेमध्ये आणि फॉर्मसुद्धा आज वर्षीपेक्षा जास्त गेले मुंबईला म्हणून हे कट ऑफ जास्त जाणारे आणि यावर्षी हे तगड आहे त्यामुळे कट ऑफ हा एकशे पंचवीस एकशे सव्वीस हजार राहू शकतो ओपन जनरलवाल्यांचा तर चला मग आपण कट ऑफ कसा राहील हे सांगतो मी तुम्हाला बघा एस सी जनरल एकशे सतरा एस टी जनरल एकशे दहा विजय जनरल एकशे वीस एन टी बी जनरल एकशे सतरा एन टी सी जनरल एकशे पंधरा एन टी डी जनरल एकशे एकोणावीस एस बी सी जनरल एकशे अकरा ओ बी सी जनरल एकशे वीस ए सी बी सी जनरल एकशे वीस एडब्ल्यू जनरल एकशे पंधरा आणि ओपन जनरल एकशे पंचवीस किंवा एकशे सव्वीस सत्तीस असं सुद्धा कट ऑफ जाऊ शकते एक दोन मार्काने कमी जास्त होऊ शकतो मला तर तरी नाही वाटणार कमी होईल पण जास्त आहे कारण मित्रांनो कारण तुम्ही सोलापूर ग्रामीण आणि ठाणे सिटीचा पेपर पाहिला जी एस जास्त होतं आणि पण ते पी क्यू होतं ज्यांना ग्राउंडमध्ये मार्क चांगले आणि पेपर पी वायक्यू त्याचे अॅनालिसिस चांगले त्यांची स्कोअर जास्त आला म्हणून एकशे एकतीससुद्धा ते मिरिट गेलेले पण आता मग मुंबईचे मिरिट एकशे एकतीस जाईल का तर नाही कारण जागा जास्त आहे सोलापूर ग्रामीण आणि ठाणे सिटीच्या तुलनेमध्ये त्यामुळे एकशे पंचवीस एकशे असे मिरिट राहू शकतं त्याच्यानंतर आता बाकी बाकीची मिरिट आपण बघून घेऊ एस सी फिमेल एकशे दोन एस टी फिमेल शंभर व्ही फिमेल एकशे पाच एन टी बी फिमेल एकशे पाच एन टी सी फिमेल एकशे सात एन टी डी फिमेल एकशे सात एस बी सी फिमेल एकशे तीन ओ ओबीसी फिमेल एकशे सहा सी बी सी फिमेल एकशे दहा ई ईडब्ल्यू फिमेल शंभर आणि ओपन फिमेल एकशे पंधरा किंवा एकशे सोळासुद्धा जाऊ शकतं त्याच्यानंतर ओपन प्रकल्पग्रस्त एकशे वीस ओपन भूकंपग्रस्त एकशे एकोणावीस ओपन एक्स रिटेर आर्मी एकशे पंधरा ओपन पोलीस चाईल्ड एकशे पाच आणि ओपन एच जी म्हणजे होमगार्ड ओपन एकशे एकवीस त्यानंतर ओपन स्पोर्ट प्लेअर एकशे चौदा असे एक कट ऑफ राहू शकतो याच्यामध्ये एक दोन मार्काने वाढ होऊ शकते बाकीचे कट ऑफ तुम्ही स्टॉप करून बघून घेऊ शकता आणि यानंतर पेपरची तारीख केव्हा येईल पेपर कोणत्या महिन्यामध्ये आणि कोणत्या तारखेला होईल पेपर कसा राहील पेपर पॅटर्न कसा राहील याबद्दल मी अजून एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे म्हणून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय भारत